दरम्यान मुंबईच्या डबेवाल्यांबद्दल एक आठवण सांगताना महापौर किशोरी पेडणेकर या भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. घरी आणि सहा भाऊ सक्के चुलत घरी बसले. फक्त एकच भाऊ माझा प्रायव्हेट फंडात होता आणि मग त्याला डबा द्यायचा. तो घरात असताना डबेवाला यायचा. तो मुद्दाम घरात सांगायचा सहा चपात्या दे. खाताना तो तीनच खायचा, तीन डब्यात ठेवून द्यायचा. खाण्यासाठी आम्ही डबेवाल्यांची वाट पाहायचो आणि मग त्या तीन चपात्या आम्ही तिथं खायचो. तर हे नवं डबेवाला भवन नेमकं कसं आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मॅनेजमेंट गुरु म्हणून संपूर्ण जगाला ज्यांची ओळख आहे ते मुंबईचे डबेवाले. आणि या मुंबईच्या डबेवाल्यांना आता मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं असं भवन मिळालेलं आहे. मी सध्या आहे वांद्रे या ठिकाणी आणि वांद्र्यात हे मुंबईवाले यांच्या मुंबईच्या डबेवाले यांचं हे भवन आज जे आहे ते त्यांना हस्तांतरित करण्यात आलेलं आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या भवनाचं उद्घाटन झालेलं आहे. आपण पाहतोय सुसज्ज असं 3000 चौरस फुटापर्यंतचं हे जे आहे ते भवन आहे. या ठिकाणी अशी डबेवाल्यांची ओळख असलेली ही सायकल ज्या आहेत त्या सायकल्स लावण्यात आलेल्या आहेत. खऱ्या तर याच सायकल्सवरून मुंबईभर मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये डबे पोहोचवले जातात आणि तीच त्यांची मुख्य ओळख आहे. या ठिकाणी आपण पाहतोय जे मान्यवर आहेत हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, मीनाताई असतील, त्याचबरोबर महादेवजी बच्चे जे संस्थापक आहेत डबेवाला या असोसिएशनचे त्यांच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहे. आणि हे मुख्य या ठिकाणी